जर तुम्ही आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राइब केले नसेल तर कृपया सबस्क्राइब करा आणि ताज्या अपडेट्ससाठी बेल आयकॉनला क्लिक करा. फेब्रुवारी सुरू होताच उन्हाची चाहूल सुरू होते आणि उन्हाचे चटके माणसांसह पशु पक्ष्यांना व प्राण्यांनाही बसू लागतात. अशा झळा पश्चिम महाराष्ट्रातील मेंढपाळांनाही बसू लागल्यात. या सर्व मेंढपाळांनी चारा व पाण्याच्या शोधात पैठणकडे आपला मोर्चा वळविलाय. सध्या पैठण पासून थेट शहागड पर्यंत गोदावरीच्या पट्ट्यात शेकडो मेंढपाळांचे कळप दाखल झाले असून यामध्ये हजारो शेळ्या व मेंढ्यांसह हे मेंढपाळ आपल्या कुटुंबासह दाखल झालेत. संपूर्ण चार महिन्याचा उन्हाळा पैठण तालुक्यात वास्तव्य करून हे मेंढपाळ जून महिन्यात पावसाच्या तोंडाला परत आपल्या गावी जातात. सध्या तरी गोदावरी मध्ये मुबलक पाणी असल्यानं पैठण तालुक्यामध्ये मेंढपाळांचे थवे जागोजागी आढळून येतात. शिवाजी गाडे, CNI महाराष्ट्र न्यूज, पैठण.